नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. सुरुवातीला पाहणार आहोत बातम्या विस्तारानं. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटानं 22 जागांवर दावा केलाय. 22 जागांवर शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यावर भर असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय. उर्वरित ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी प्रतिक्रियाही शेवाळे यांनी दिली. काल वर्षा मंगलावर झालेल्या खासदारांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. तर भाजपनं 45 जागा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केलाय आणि त्यामुळे जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. या संपूर्ण बैठकीमध्ये शिवसेनेतर्फे 2019 ज्या लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवले होते त्या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यात शिवसेनेतर्फे 22 मतदारसंघावर निवडणूक लढवली गेली होती. या बैठकीला 13 च्या 13 विद्यमान खासदार उपस्थित होते. पण 13 खासदारांच्या बरोबर 22 ज्या मतदारसंघ आहे त्याही ठिकाणी शिवसेना भाजप आता नवीन राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून शिवसेनेचा उमेदवार कसा निवडून येईल या संदर्भातला पण आढावा त्यांनी आज या बैठकीमध्ये घेतला.